आपण समच्छेद अपूर्णांकाची बेरीज बघितली, आता आपण बघूया समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी. तुम्हाला ही आकृती दिसते का? या आकृतीमध्ये एकूण किती भाग केलेले आहेत? या आकृतीचे एकूण किती भाग आहेत? नऊ. पहिल्या लाईनला तीन, दुसऱ्या लाईनला तीन आणि तिसऱ्या लाईनला तीन. तर आपल्याला प्रश्न असा विचारलाय, सोबतच्या आकृतीतील छायांकित भाग हा छायांकित न केलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे? आधी गणित किंवा प्रश्न समजून घ्यायला पाहिजे की छायांकित केलेला भाग हा छायांकित न केलेल्या भागापेक्षा कितीने जास्ती आहे. एकूण पैकी नाही विचारलं, एकूण पैकी जो जास्ती आहे तो कमीपेक्षा कितीने जास्ती आहे. तर तो प्रश्न समजून घ्यायचा, तर आपण इथं उत्तर सोडून बघूया. एकूण भाग आपल्याकडे आहे नऊ, तुम्ही सांगितल्याप्रमाणे नऊ भाग आहेत. त्यातले छायांकित केलेले किती आहे? एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा. छायांकित केलेले सहा आहेत. आता छायांकित न केलेले एक, दोन, तीन. छायांकित न केलेले भाग आहे तीन. मग हा जो अपूर्णांक आहे, भाग आहे तीन आणि सहा, पण अपूर्णांकात कसं लिहिणार आहे आपण? नऊ भागांपैकी सहा भाग रंगवलेले आहे किंवा छायांकित केलेले आहे, म्हणजे सहा छेद नऊ. आणि न छायांकित न केलेले किती आहे? तीन भाग, म्हणजे तीन छेद नऊ. नऊ पैकी तीन रंगवलेले नाहीयेत आणि सहा रंगवलेले आहेत. तर आता यांचं छेद समान आहे, बरोबर आहे. हे एकाच आकृतीचे वेगवेगळे भाग आहेत म्हणजे छेद समान आहे, ठीक आहे. नाही, छेद समान आहे म्हणून मोठ्या अपूर्णांकातून लहान अपूर्णांक वजा करायचा. आता वजाबाकी करताना आपण साहजिक आहे, तुम्हाला माहिती, मोठ्या मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करता, छोट्यातून मोठी वजा करता येत नाही. तर आपण वजाबाकी करूया, सहा छेद नऊ वजा तीन छेद नऊ, बरोबर आहे. त्याचं उत्तर किती आलं? सहा मधून तीन गेले, तीन राहिले आणि दोघांचा छेद समान म्हणून तोच ठेवलाय आपण. जसं आपण बेरजेमध्ये मग अशी बघितलं, त्याप्रमाणे छेद समान असेल तर समान तसंच ठेवायचा आहे छेद. आणि सहा मधून तीन गेले तीन, पण आता आपल्या पर्यायामध्ये उत्तर नाहीये. तीन छेद नऊ हे पर्यायामध्ये उत्तर नाही, मग आपल्याला पुन्हा हे अतिसंक्षिप्त रूप देत पुढे जावं लागेल, आहे की नाही? सममूल्य अपूर्णांक बघावं लागेल आपल्याला. मग हे तीन छेद नऊ ला आपण काय केलं? तीनच्या बाळामध्ये दोन्ही संख्या आहे की नाही बघायची. तीन एक तीन आणि तीन त्रिक नऊ, फायनल उत्तर किती आलं आपलं? एक छेद तीन. मग पर्याय शोधायचा, पर्याय हा आहे की हा आहे की हा आहे की आहे, तर एक छेद तीन हा पर्याय ड आहे, आपलं उत्तर आहे. ओके, तर आपण पुढचं एक प्रश्न बघूया. एका भिंतीच्या नऊ छेद दहा भागापैकी तीन छेद पाच भागात सुविचार लिहिलेले आहेत आणि उरलेल्या भागात, आता उरलेला किती भाग आहे तो काढायचा आहे, उरलेल्या भागात मुलांनी काढलेली चित्रे आहेत, तर किती भागात चित्रे लावलेली आहेत? म्हणजे एकूण जी भिंत आहे तिचे जर आपण दहा भाग केले तर नऊ भागांमध्ये सुविचार लिहिलेले आहे, फक्त एका भागामध्ये मुलांची लावलेली चित्र आहे, बरोबर आहे. पण आपल्या पर्यायामध्ये ते नाहीये, एक छेद दहा हा पर्याय नाही, मुळातच आपल्याला हे दोन्ही वेगवेगळे अपूर्णांक दिसत आहेत. दिलेला अपूर्णांक आहे नऊ छेद दहा आणि तीन छेद पाच, हे दोन अपूर्णांक दिलेले आहेत. यांची वजाबाकी करायला किंवा बेरीज करायला आपल्याला समच्छेद नाहीये, तर छेद समान करण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला जो छोटा अपूर्णांक दिसतोय त्याला दहाच्या पटीत न्यायचंय, या पाचला दहाच्या पटीत न्यायचंय. म्हणून आपण काय करणार आहे? पाचला जर दहाच्या पटीत न्यायचंय म्हणजे पाचला दोन निगुणायचंय, तर साहजिक आहे आपल्याला तीनला पण दोन निगुणावं लागेल. जेव्हा आपल्याला सममूल्य अपूर्णांक काढायचा असतो किंवा आपल्याला याच्या पटीत न्यायचा असतो, तेव्हा आपल्याला अंश आणि छेद दोघांनाही एकाच संख्येनं गुणायचं असतं. तीन गुणिले दोन सहा आले आणि पाच गुणिले दोन दहा आले. आता सहा छेद दहा आले, सहा छेद दहा भागामध्ये काय आहे? सुविचार आहे. आता उरलेल्या भागामध्ये आपल्याला जे मुलांचे चित्र आहेत ते काढायचे आहे, तर एकूण किती आहे? नऊ छेद दहा. नऊ छेद दहा वजा सहा छेद दहा, यांची वजाबाकी करायची आहे. तीन छेद दहा उत्तर आलं, कारण नावामधून सहा गेले, तीन राहिले आणि दहा हा छेद आपला समान आहे, तो तसाच लिहायचा आहे. म्हणजे तीन छेद दहा या एवढ्या भागामध्ये मुलांचे चित्र लावलेले आहेत, तर आपल्या उत्तराचा पर्याय नंबर दोन, तीन छेद दहा हे आपलं उत्तर आहे.